मोबाइल मोबाइल ए गिरे मोबाइल मोबाइल सगळ्यात आधी मी मिलिंदजी देवरा यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि ते सपत्नीक आलेले आहेत. वहिनींचंही स्वागत करतो. शेवटी कुठलाही निर्णय घेताना एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते. आपण मगाशी भावना व्यक्त करताना आपल्या मनामध्ये ज्या भावना होत्या दीड वर्षापूर्वी त्याच भावना माझ्याही मनामध्ये होत्या. आणि मलाही जेव्हा आपल्या कुठला निर्णय घ्यायचा असतो त्याचे बरी वाईट परिणाम होतात, पण निर्णय घेताना धाडस तर करावं लागतं आणि डॅशिंग निर्णय तर घ्यावेच लागतात. परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माणूस ते निर्णय घेतो. मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याही वेळेस श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं, कारण आपल्याला माहित आहे की शेवटी कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातल्या माणसाला काही गोष्टी असतात की आपल्याला उघडपणे सांगता येत नाहीत. काही ऑपरेशन असे असतात की ते सुई पण टोचली नाही पाहिजे. आता मी डॉक्टर नाहीये, सेकंड डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसताना दीड वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकलं आणि कुठं टाकाही लागला नाही. बाकी काय मी आपल्याला सांगत नाही, पण आज मी आपलं मिलिंदजी मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो, आपल्याला खूप खूप शुभेच्छा पण देतो. खरं म्हणजे गेले जवळपास 50-55 वर्ष काँग्रेस पक्षाशी आपल्या कुटुंबाची नाळ जुळली होती. मुरली देवराजींनी देखील मुंबईसाठी, देशासाठी, या राज्यासाठी त्यांचं योगदान आहे. आपणही खासदार होतात आणि मंत्री होता दोन वेळा, त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही आज भावना आहेत खरं वस्तुस्थिती आहे. निर्णय घेताना एखादा नगरसेवक ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निर्णय घेताना 10 वेळा विचार करतो. त्यावेळेस मी तर मंत्री होतो, नगरविकास मंत्री होतो, माझ्यावर 8 मंत्री होते. तुम्ही पण आज एवढं नेतृत्व केलंय, आज काँग्रेसबरोबर इतके वर्ष तुम्ही काम केलंय. बघायला गेलं तर तसं आपल्या दोघांमध्ये पण साम्य आहे. तुम्ही मगाशी बाळासाहेबांचा, मुरलीबाईंचा देखील उल्लेख इथं केला. खरं म्हणजे काही लोक अशी असतात की ते पुन्हा होत नाहीत, त्यांचा पुन्हा आपल्याला पुन्हा तशी माणसं भेटत नाहीत, दुर्मिळ असतात. ते स्वतःसाठी जगत नाहीत, समाजासाठी जगत असतात, दुसऱ्यासाठी जगत असतात, आपल्या देशासाठी जगत असतात. मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे असं मानणारे देखील लोक असतात. मुझे क्या मिला इससे मैं देश को क्या देने वाला हूं, ऐसी कोशिश और ऐसे मानने वाले भी कई लोग होते हैं. और उनमें से एक बाळासाहेब ठाकरे जी भी थे और मुरली भाई भी थे. आणि म्हणून तुम्ही वयाच्या 27व्या वर्षी खासदार झाला.
अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठामध्ये आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलं, आपण उच्च शिक्षित आहात आणि समाजाला आणि राजकारणात देखील आता काळ बदललाय. उच्च शिक्षित, उच्च विद्या विभूषित जे विजनरी विजन आहे त्या लोकांना की बाबा या राज्यासाठी आपल्याला काय करता येईल, देशासाठी आपल्याला काय करता येईल याचं विजन ठेवून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. ही समाजाची आणि बदलत्या काळाच्या प्रमाणे जे काही काळानुरूप बदल होतात त्यासाठी आवश्यक आहे. आणि आज एक अभ्यासू, सुसंस्कृत, संयमी आणि मेहनत घेणारा कार्यकर्ता नेता म्हणून आपली जी काय ओळख आहे आणि आपला दांडगा जो काही जनसंपर्क आहे ते आजच्या प्रवेशावरून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आज काय तुम्ही सांगितलं होतं प्रमुख काही लोकांचा प्रवेश होईल, म्हणजे हे काय ह्या ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, त्यामुळे आपल्याला मी नेहमी जवळून पाहिले की आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीमध्ये न फसता आपलं काम करत राहायचं. कन्स्ट्रक्टिव्ह, पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल कामावर आपला भरोसा. मी देखील तेच करतो. सकाळी मी उठतो आता दर संडेला, आज पण जाऊन डीप क्लीन ड्राईव्ह. काही लोक म्हणतात हे काय हे तर चेलचं काम आहे, पण मी गेल्यामुळे चेल पण हातामध्ये पाईप धरतो, हातामध्ये झाडू घेतो, आमदारही घेतात, खासदारही घेतात आणि रस्ते धुतात पाण्याने. पहिल्यांदा पाहायला मिळते मुंबईकरांना या डीप क्लीन ड्राईव्हमुळे पोल्युशन 350 वर आलंय, 80 वर आलंय, काही ठिकाणी 70 वर आलंय. आणि परवाच आपल्या राज्याला आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते स्वच्छतेमध्ये देशामध्ये पहिला नंबर मिळाला. ही याची फलश्रुती आहे, याचा इम्पॅक्ट आहे. काही लोक म्हणाले काल श्रीकांतच्या इकडे गेले होते कल्याण लोकसभेत, म्हणाले आता हे रोड सफाई रोड जुलाई चालू आहे, आता निवडणुकांमध्ये यांना साफ करा. लोक रस्ते साफ करणाऱ्यांना, रस्ते धुलाई करणाऱ्यांना, लोकांची कामं करणाऱ्यांना, लोकांना भेटणाऱ्यांना कसं काय साफ करतील? ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतील, बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या फील्डवर काम करणारे कसं साफ? जनता शुद्धी आहे आणि मी त्याच्यावर काय बोलत नाही. थोडस कधी कधी बोलायला लागत पण मी कधी बिलो द बेल्ट पातळी सोडून कधी बोलत नाही, कारण त्यांच्या भानगडीत पडलो तर आपलं काम बाजूला राहील. आणि म्हणून मिलिंदजी मी 1.5 वर्षामध्ये एकही सुट्टी नाही घेतली. मी गावी जातो, मी गावी देखील माझ्याकडे जनता दरबार असतो आणि माझी शेती आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तिकडे गेलो की माझं बरोबर पाय शेतीकडे वळतात आणि काम करतो मी. काही लोक म्हणतात कधी असा शेतकरी बघितलाय हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो? मी म्हणालो माझ्याकडे वेळ कमी आहे, मुख्यमंत्री आहे ना मी, मी गाडी चालवून प्रवास करून 8 तास वाया कसं घालवू शकतो? मी त्याच्यावर मी 1000 फाईलवर सह्या करू शकतो ना तेवढ्या वेळामध्ये, त्यामुळे मी हेलिकॉप्टरने जातो पण शेती करतो तिथे जाऊन. हेलिकॉप्टरने फोटोबाजी नाही करत, फोटो एरियल फोटोग्राफी नाही करत, ती फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली कधी चांगलीच आहे. त्यामुळे जाऊ द्या, आज चांगला दिवस आहे आपला, जास्ती काय बोलायचं नाही, थोडस बोलायला लागतं. नाही ते पत्रकार लोक बोलतात काहीच बोलत नाही, मग माझ्याकडे येणारच नाहीत ते.
सकाळी 9 वाजता ते आणि मग तिकडे जात असतात ते. बरं आहे ते, चांगलं आहे. जेवढे आरोप करतील, जेवढे आमच्या विरोधात बोलतील, तेवढे ते खड्ड्यामध्ये जातील. हे नियतीचा एक नियम आहे. काम करणाऱ्या माणसाच्या मागे जनता उभी राहते. मी पाहतोय 1.5 महिन्यापासून डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये पब्लिकची इन्व्हॉल्वमेंट वाढली. NGO आली, लहान मुलं आली, कॉलेजची मुलं आली, सगळ्या संस्था त्याच्यामध्ये येऊ लागल्या. हजारो लोक, मी दर डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये 1 लाखापेक्षा जास्ती लोकांना भेटतो. एवढा मॉप असतो प्रचंड सगळीकडे. याचा परिणाम चांगला होतोय. मगाशी मी सांगितलं आपल्याला, साफसफाई तर आपण बाकी लोकांची निवडणुकीमध्ये तर करणारच आहे. निवडणुका आल्या की ते सगळं होईल. पण आता गरज आहे मुंबईच्या विकासाची. आणि मुंबई, आपण हे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे. आणि त्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. मी पहिल्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कमिशनरना बोलवलं. मी सांगितलं एवढे खड्डे काय आहे, दर पावसाळ्यामध्ये खड्डे कशासाठी आहे, तुमच्याकडे पैसे नाहीत का? बोले पैसे बहुत आहे. मग काय काय प्रॉब्लेम काय? बोले काही प्रॉब्लेम नाही. ते बोलायला थोडा घाबरत होते. बोले दरवर्षी ते रिपेरिंग करतो ना आपण, डांबर टाकतो. नगरसेवक लोक आले त्यांना माहिती आहे, दरवर्षी ते करायला लागतं रिपेरिंग. मी म्हणालो त्यांना, मिलिंदजी किती आपले 15 वर्षामध्ये 10 वर्षात किती पैसे खर्च झाले? बोले 4,500 कोटी रुपये फक्त रिपेरिंगमध्ये. मग मी म्हणालो जर काँक्रीटचे केले असते तर पैसे वाचले असते. आणि म्हणून आम्ही ठरवलं 2 टप्प्यामध्ये मुंबईमध्ये पूर्ण रस्ते सिमेंटचे करायचे. पुढच्या 2-2.5 वर्षात मुंबई विल बी पॉटहोल फ्री असा आपले संकल्प आहे. मुंबई खड्डे मुक्त करायची. आणि त्यासाठी आपण काम करतोय. आज डीप क्लीन ड्राईव्ह आहे, रंगरंगोटी आहे, वॉल पेंटिंग आहे, पुलाच्या खालचं गार्डन आहे, अर्बन फॉरेस्ट आपण करतोय. कोणाला विश्वास बसणार नाही, परंतु जे बोलतो आपण ते करणार. जे होणार आहे तेच आपण बोलतो. हवेमध्ये बोलायचं काम आपण करत नाही, करणार नाही. आणि म्हणून आज मुंबईमध्ये आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गेला, त्याचं एकाचं उद्घाटन करून आलो. 3 कंटेनरमध्ये बांधकाम बिनकाम काही नाही, 3 कंटेनर ठेवलेत. एअर कंडिशन कंटेनर, MD डॉक्टर बसले, त्यांचा स्टाफ आहे, चेकअप होतं. 147 प्रकारच्या टेस्ट मोफत, 147 प्रकारच्या टेस्ट मोफत, गोळ्या औषध सगळं त्यांना तिथे फ्री. मी त्यांना म्हणालो काय काय कशा कशा औषध देता, ते म्हणाले ताप आला, थंडी आला, व्हायरल आला, आणखी काही आजार छोटे मोठे लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे. मी म्हणालो पोटदुखी झाल्यावर देता की नाही आवाज औषध? बोले त्यालाही देतो. बोले आमच्याकडे पोटदुखी होणारी माणसं आमचं काम बघून वाढायला लागले. बोले त्यांना पण मोफत इंजेक्शन देऊन टाका. कोणाला गोळ्या लागतात, कोणाला इंजेक्शन लागतं, सगळी व्यवस्था केली. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. असे पोटदुखीवाले आले की त्यांना पाठवून देऊ तिकडे. गमतीचा भाग सोडा, पण आपल्याला मुंबई आपल्या देशात नाही जगामध्ये मुंबई नंबर 1 ची करायची, हा आपला संकल्प आहे. मी दावोस मध्ये गेलो होतो गेल्या वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये. मुंबई बद्दल खूप अट्रॅक्शन आहे, मुंबई बद्दल खूप आकर्षण त्यांच्या मनामध्ये आहे. मुंबई मुंबई G20 झालं आपल्याकडे. आपल्याला G20 ची प्रेसिडेंटशिप मिळाली. आपल्या देशाला प्रेसिडेंटशिप मिळणं फार मोठी गोष्ट आहे. आणि मग सगळ्यांना आम्ही आदेश दिले, ज्या ज्या शहरामध्ये G20 होती मुंबई सजवली. अमिताभ कांत स्वतः बोलले की बहुत अच्छा काम, ऐसा ही हमें एक्सपेक्ट था. और 22
देश के लोग आए थे, वो भी खुश हो गए। मुंबई मुंबई हे वेगळंच आहे, मुंबई रात्रंदिवस चालणारी आहे, मुंबई थकत नाही, मुंबई कधी बंद पडत नाही। आता बावदनकर होते आले, मुंबईवरचा हल्ला झाला, दुसऱ्या दिवशी मुंबई पुन्हा सुरू। म्हणून हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे, मुंबईमध्ये कोणी उपाशी झोपत नाही, मुंबई सतत 24/7 चालू असते। जसं आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी निर्णय घेतला, 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला, जो कोविडमध्ये घेतला होता तो कंटिन्यू केला। कारण गरीब लोक आहे, दारिद्र्य रेषेच्या खाली वरती काही लोक म्हणाले गरिबी हटाव, गरिबी नाही हटली, तुम्ही तर आता काय, तुमचं काय प्रॉब्लेम नाही आहे, गरिबी हटली नाही पण गरीब हटला। पण मोदीजींनी त्या गरिबीतून BPL मधून 35-40% लोक बाहेर काढले। किती निर्णय घेतले, खूप निर्णय घेतले, सर्व समाजासाठी घेतले, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्यांसाठी घेतले। तिथे एकदा बाजूला एक शाळेचं काम आपलं होत, दाऊदी बोरा ट्रस्ट, तिथे पण आले होते मोदी सर, सबके लिए काम करते हो, अभी सबका साथ सबका विकास और सबका विश्वास, ये उनका संकल्प है। और महाराष्ट्र के ऊपर उनका ज्यादा प्यार है, महाराष्ट्र में हम जब बुलाते हैं तो उद्घाटन में आते हैं, भूमि पूजन को आते हैं, हमें जो पैसे लगते हैं फंड कोई भी प्रोजेक्ट के लिए वो भी मना नहीं करते, उसको भी तुरंत देते हैं। लेकिन वो जब यह आते हैं तो बाकी लोग बेचैन हो जाते हैं, बेचैन हो जाते हैं, बने दो उनको, हम हमारा काम करते रहेंगे, उनकी तरफ हमें देखने की जरूरत नहीं है। हमें बहुत खुशी है, हमें गर्व भी है, अभिमान भी है कि ऐसे परिस्थिति में दुनिया के कई देशों की अर्थव्यवस्था चरमरा गई है, आगे पीछे हुई है, ऊपर नीचे हुई है, लेकिन हमारे देश की अर्थव्यवस्था को मोदी जी ने बनाए रखा है। बनाए रखा ही नहीं, सिर्फ 10वें नंबर से 5वें नंबर पे लाया है, 5वें नंबर से 3रे नंबर पे लाने वाले हैं। $5 trillion का गोल उन्होंने रखा है और हमने भी, महाराष्ट्र ने भी उनको साथ देने के लिए $1 trillion का गोल हमारे सामने है, उसे हम जरूर अचीव करेंगे। क्योंकि महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जो नीति आयोग के धरती पर मित्र शुरू केला, पण इकॉनॉमिक एडवाइजरी काउंसिल आपण सुरू केली, टाटा सन्सचे चंद्रशेखरन त्याचे प्रमुख आहे। अर्थव्यवस्था महाराष्ट्राची कशी बदलेल, कसं आपण अर्थव्यवस्था बदलू शकतो, या महाराष्ट्रामध्ये उद्योग कसे येऊ शकतात, म्हणून तुम्हाला मी सांगितलं की या महाराष्ट्रात आपल्याला उद्योग वाढवायचे आहे। आणि तुमच्यासारखे विजनरी जेव्हा लीडर पक्षामध्ये काम करतात त्यावेळेस नक्कीच या महाराष्ट्रातले उद्योग वाढतील, उद्योजक येतील। महाराष्ट्र एक असं राज्य आहे, इथे खूप ह्यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, स्किल्ड मॅनपॉवर आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे जमीनही आहे, त्यामुळे इथे उद्योगमंत्री बसलेले आहेत। आम्ही मागच्या वर्षी जेव्हा दावोसला गेलो त्यास 1,37,000 crore MOUs साईन केले, 1,37,000। त्यावेळेस तर आपलं सरकार नवीन होतं, नई सरकार थी, लेकिन उनको ये पता था कि महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार के रिश्ते बहुत अच्छे,
उन्होंने पूछा मोदी जी के साथ आपके राज्य के कैसे संबंध है। हमने कहा हम उन्हीं के मार्गदर्शन में काम कर रहे हैं और इसलिए उनको क्या है केंद्र और राज्य दोनों जो इन्वेस्ट करते हैं उनको किसी बात की चिंता नहीं होनी चाहिए। इसलिए हमने पॉलिसी बदल डाली, सिंगल विंडो क्लियरेंस शुरू किया, कैपिटल सब्सिडी, जो जो करना था सब किया। इसलिए मेरे ख्याल से आउट ऑफ 1,37,000 अपन जवळपास 83% त्याच्यातलं एक्झिक्युशन झालं, इम्प्लिमेंट झाले MOUs। ये बहुत बड़ी अचीवमेंट है आणि यावेळेस देखील आम्ही जाऊ नक्कीच त्याच्यापेक्षा जास्तीचे MOUs साइन होतील। आपल्या राज्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि म्हणूनच मी एवढं सांगण्याचा उद्देश एवढा की आपण हे राज्य सर्वांगीण विकास करायचा आहे, सर्व घटकाला न्याय द्यायचा आहे। आपल्याकडे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, महिला भगिनी आहेत, यूथ आहे आणि व्यापारी वर्गही आहे, उद्योगपतीही आहे आणि म्हणून या सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचं आहे। आणि त्यासाठी आज मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आज शिवसेनेमध्ये आला, तुमचं मी स्वागत केलेलं आहे। मी देखील तुम्हाला माहीत आहे काम करतो, ग्राउंडवर उतरून ग्राउंड रियालिटी काय असते ते मला माहीत आहे आणि त्यामुळे आपल्याला लोकांशी संवाद साधण्याची आवश्यकता असते। ऑफिसमध्ये बसून तुम्ही राज्याला पुढे नेऊ शकत नाही, तुम्हाला जायलाच लागेल, तुम्हाला फील्डवर जायला लागेल। आणि म्हणून मी काल कोणीतरी म्हणत होतं, त्यांनी माझा लेखाजोखा काढत होते की मुख्यमंत्री झाल्यापासून मी किती म्हणजे राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर किती दौरे केले। आता त्याच्यावरती मी म्हणालो अंदाज काय, बोले सगळ्यात जास्त। शेवटी आपल्याला राज्याला पुढे न्यायचं असेल हे करणं आवश्यक आहे। आज तुमच्याबरोबर आलेले सुशीलाबेन शाह आहे, माजी महिला उद्योगाचे अध्यक्ष प्रमोद मांढरेकर आहेत, जिल्हा अध्यक्ष मुंबईचे सुनील नरसाळे, गजेंद्र लष्करी, राम बच्चन मुराई, हंसा मरू, सर्व नगरसेवक पदाधिकारी तर आलेलेच आहेत, परंतु तुमच्याबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करणारे उद्योजक आहे, व्यापारी आहे, त्यांचा अनेक संस्थांशी संबंध आहे। मगाशी म्हणाले ते आपले 85 वर्ष त्यांचं जवाहरभाई, हा ते म्हणाले मला आपका काम हमने देखा है, अभी 10 लाख हमारे समाज के लोग आपके साथ जुड़ गए, म्हणजे एक मोठी गोष्ट आहे। असे लोक तुमच्याबरोबर आज आले, मी त्यांचं स्वागत करतो। याच्यामध्ये अनेक लोक म्हणजे खूप लोक आहेत, त्याच्यामध्ये किती नावं घेऊ मी, सुशील व्यास आहेत, पूनम कनोजी आहेत, संजय शहा डायमंड मर्चंटचे व्यापारी आहेत, जैन अल्प सेवा संस्था जी आहे आणि ते आहे, दिलीप सकेरी आहे, हेमंत भावदनकर मगाशी मी ते हे केलं त्यांचं नाव घेतलं आणि अनेक लोक यामध्ये प्रशांत झवेरी जैन समाजाचे लीडर, समर्थलाल मेहता, सौरभ शेट्टी, रमेश भाई, हरीश थारिया, ॲडव्होकेट त्रिंबक तिवारी आणि कांती मेहता, ऑल इंडिया जैन फेडरेशन चे प्रेसिडेंट कैलाश मुरारका, प्रेसिडेंट ऑल इंडिया प्लास्टिक मार्केट आणि खूप लोक आहे, सगळ्यांची नाव घेऊ नको ना, नाही कोणाचं राहून गेलं तर प्रॉब्लेम होतो ना, म्हणून खूप सगळे लोक आले तिकडे। अग्रवाल समाजाचे आहेत, जवेरी बाजारचे आहेत, डायमंड व्यापारी आहेत सगळे आणि जैन मंदिर आहे, मारवाडी समाज आहे, मेटल स्टीलवाले आहेत, गोल्डवाले आहेत, गुजराती व्यापारी आहेत, सगळे आहेत, सगळे लक्ष्मीपुत्र आहेत।
त्यामुळे तुम्ही एवढं सगळं भंडार घेऊन आलेला मेहनत करायला आपण मागे नाही, मेहनत आपण भरपूर करूया आणि या सर्व लोकांचे जे काही नेटवर्क आहे ते आपण समाजाच्या हितासाठी वापरूया एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि मी ठरवलंय की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, जीवनातला प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त या राज्याच्या विकासासाठीच खर्च करायचा, बाकी माझी काही अपेक्षा नाही आहे. मला आपण ओळखता जवळून आणि त्यामुळे श्रीकांत आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी ठरवल्या, चांगलं एक आज योग आला आणि श्रीकांतही सगळं मेहनत करतोय, आमचे सर्व नेते मंडळी आहेत, सर्व लोक आपल्याला प्रेम देतील, आपल्याला विश्वास देतील आणि नक्की आपण एक चांगलं काम करू, या महाराष्ट्राला पुढे नेऊ. कारण आपल्याला पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं आहे, आपल्याला निगेटिव्ह मोडमध्ये जायचं नाही. होणार नाही हे बिलकुल आपल्या डिक्शनरीमध्ये शब्द असतात कामाने. होणार नाही हे सांगायला काय टाईम लागतो, नाही होगा ये बताने के लिए कुछ स्किल लगता ही नहीं, लेकिन नहीं होने वाला कैसे हम करके दिखाएंगे इसको स्किल लगता है. और मैं ये हमेशा ये कहता हूँ कि ठीक है पद आते हैं जाते हैं, सत्ता आती है जाती है, लेकिन जब हमारे पास अधिकार है तो ऐसा काम हम समाज के लिए करें, हमारे राज्य के लिए करें कि जब हमारे पास कुछ भी नहीं हो तो भी जाने वाले लोग वहाँ रुके, अरे भला आदमी था, अच्छा काम कर रहा था और इसने अच्छा काम किया, ऐसा बोल के मुंह मोड़ के नहीं जाना चाहिए. इसको बहुत पावर का बहुत ये था, गरूर था, घमंड था, जाने दो अच्छा हो गया, ऐसा नहीं बोलना चाहिए. ऐसा काम हमें करना है, यही हमारा उद्देश्य है, सीधा और साधा. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. एवढं विस्तृतपणे मी बोलण्याचं कारण की तुमचा एक इतिहास आहे, तुमची एक राजकीय पार्श्वभूमी आहे आणि तुम्ही ज्या पक्षामध्ये इतके वर्ष काम केलेलं आहे तुमचा अनुभव आहे आणि या सगळ्या अनुभवाचा फायदा या समाजाला झाला पाहिजे, राज्याच्या विकासाला, मुंबईच्या विकासाला झाला पाहिजे, यासाठी एवढं मी बोललो. आणि एक विजन ठेवून काम करणारा लीडर, आजकालचा जमाना आपल्याला माहीत आहे सगळं एकदम फास्ट झालेलं आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान येतं आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येते आहे, सगळं येतं आहे आणि काळाची गरज आहे. त्यामुळे विजनरी लीडर जेव्हा असे एकत्र येतात तरुण तेव्हा चांगलं करतात आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी. आदरणीय प्रधानमंत्री महोदय, आदरणीय गृहमंत्री महोदय अमित शाह साहेब यांचं पूर्ण आपल्या राज्याला पाठबळ आहे, समर्थन आहे आणि आम्ही देवेंद्रजी, अजितदादा आणि आम्ही सगळे एकत्र चांगल्या वातावरणामध्ये काम करतो. आमचा उद्देश एवढाच आहे, राज्याचा विकास, सर्वांगीण विकास, आणि आपण त्याच्यामध्ये आज सामील झालेला. तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. इनके साथ आए हुए सभी लोगों को मैं बहुत बहुत बधाई देता हूँ और आपका सबका आभार व्यक्त करता हूँ. इसमें हमारे साथ में आए मौलाना जियाउद्दीन शेख, नौशाद खान, जुबैर खान, जिशान खान, नासिर भाई, इरफान खान, रहमान कासिम, नईम खान, इनका भी मैं स्वागत करता हूँ, इनको भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ और हम आगे बढ़ेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण अत्यंत हृदयस्पर्शी भाषण केलं, उपस्थित सर्वांचा मनापासून आभार मानते आणि हा प्रवेशाचा सोहळा इथे संपला असं जाहीर करते.
जय हिंद जय महाराष्ट्र. प्रणाली प्रणाली.